विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगले चक्रीभजन। चक्रीभजन सादर करण्याची आमसेकर महाराज फडाची 225 वर्षांची मोठी परंपरा आहे। काय आहे चक्रीभजन? चक्रीभजन परंपरेविषयी आमसेकर महाराज यांनी दिलेली महत्त्वाची माहिती ऐकूया त्यांचे तोंडून। अनेक भजनाच्या परंपरा आहेत, त्यामध्ये चक्री भजन सुद्धा हे एक प्रासादिक भजन आहे। कारण देंगलूरच्या गुंडा महाराजांनी 14 वर्ष रामपूरच्या वनामध्ये राहून लिंबाचा पाला खाऊन सपत्नीक सोबत घेऊन व्रतस्थ राहून तपश्चर्या करून प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन मिळवलं आणि तोच त्याच चक्री भजनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून गुरुगुंडा महाराजांनी अनेक आपल्या शिष्यांना चक्रीभजनाची एक परंपरा दिली। त्यामध्ये श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा श्री क्षेत्र औसा जिल्हा लातूर इथे त्यांनी यांना प्रासादिक चक्रीभजनाची परंपरा दिली आणि शके 1718 अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमीपासून शके 1718 आज तो पावगत आमच्या घराण्यामध्ये चक्रीभजनाची भव्य दिव्य परंपरा आहे। आजपर्यंत एकही दिवस आमच्या घरात मयत जरी झाली तरी चक्रीभजन कधीही बंद होत नाही। याला प्रासादिक म्हणायचं कारण एवढंच आहे की प्रसाद रूपानं गुरुनं शिष्याला दिलेला एक आशीर्वाद आहे आणि गुरुनी दिलेल्या आशीर्वादामुळे आजपर्यंत हे भजन खंडित झालं नाही। आणि शके 1718 आजपर्यंत या मंदिरामध्ये माघ शुद्ध त्रयोदशीला आज परंपरा आहे। आमच्या घराण्याची माघ शुद्ध त्रयोदशीला परंपरा राहण्याचे कारण श्री क्षेत्र औसा येथून माघवारी ही अत्यंत भव्य प्रमाणात म्हणजे किमान 15 ते 20 हजार भाविकांच्या समावेत ही पायी दिंडी इथं येत असते। दशमी एकादशी द्वादशी वाळवंटात राहून त्रयोदशीला आज पांडुरंगाच्या समोर आज महाराज वाक्यगदा द्रवते यस्य चित्तम आपला देहभान विसरून असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा या अवस्थेमध्ये हे चक्रीभजन करतात। या चक्रीभजनाचं वैशिष्ट्य असं आहे की लहान लेकरापासून ते 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत समान हाताने टाळी वाजवत आणि देवाशी एकरूप होऊन जीवाशिवाची जडली समाधी किंवा लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष हा भाव आणून हे चक्रीभजन संपन्न होतं। आजपर्यंत मंदिर समितीने अनेक प्रकाराने आज आम्हाला सहयोग करून आज कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सुद्धा अतिशय मोजक्या लोकांमध्ये चक्रीभजन करायला परवानगी दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन व मंदिर समितीचे मनपूर्वक आभार मानतो।